नमस्कार मित्रांनो, आपण स्पेशल अपडेट या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता आपण कोल्हापूरपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर मनपाडळे या ठिकाणी आहोत. हे एक मनपाडळे या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुती आहेत. तर समाजाला बलोपासनाचे महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी 11 मारुतीची स्थापना केलेली असं म्हणतात. आणि असं म्हणलं जातं की देशाची परिस्थिती, समाजाची परिस्थिती यांचे योग्य आकलन करून समर्थाने शक्तीचे प्रेरणास्थान असलेले प्रतीक मारुतीचे प्रतीक असलेले हे मंदिर स्थापन केलेले आहे. तर मनपाडळे हे गाव बघितलं तर पन्हाळगड आणि ज्योतिबाच्या परिसरात असे आहे, हे गाव आहे, सुंदर असे गाव आहे. तर असं म्हणलं जाते की पन्हाळगड म्हणजे एक दक्कनचा दरवाजाच होता आणि विजापूरच्या आदिलशहावर वचक ठेवण्यासाठी पन्हाळा हे शिवकाळात अगदी मोक्याचे ठिकाण होते. आणि या परिसराचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊनच की काय समर्थांनी या ठिकाणी 2 शक्तिकेंद्रे निर्माण केली असावीत असे दिसते. तर 11 मारुतीपैकी दक्षिणेकडे असणाऱ्या या मारुतीची स्थापना समर्थांनी 1652 केलेली आहे. तर आपण हे बघू शकता, हे मनपाडळेचे हनुमान मंदिर आहे. तर इथून आपण आता आत प्रवेश करत आहोत, आता तुम्ही बघू शकताय. तर या मारुतीची उंची जर बघितली तर 5 फूट अशी उंची आहे आणि मूर्तीजवळ बघितलं तर 1.5 फूट उंचीची कुबडी आपल्याला ठेवलेली दिसते. 1.5 फूट उंचीची कुबडी आहे तिच्या शेजारी, आपण बघू शकताय 1.5 फूट उंचीची कुबडी आहे. आणि आसपास खूप झाडे असलेले एक सुंदर असं कौलारू मंदिर आहे. तर या 7 फूट चौरस गाभारा असलेल्या मंदिराचा सभा मंडप तुम्ही बघू शकताय, खूपच सुंदर असा सभा मंडप आहे येथे. तर असं म्हटलं जातं की 11 मारुती दर्शन हे समर्थांनी आपल्यासाठी का स्थापन केलेले आहेत, तर याचं महत्त्व खूप वेगळं आहे. असं म्हटलं जातं की 11 मारुतीचं दर्शन तुम्ही कुठल्याही ऋतूत केलं तर चालतंय, परंतु तुम्ही उतरत्या पावसाळ्यात जर याचं दर्शन केलं तर त्याचा खूप चांगला लाभ मिळतो असं मानलं जातंय. तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट्स होत राहतील. आणि तर आपण पुढच्या मारुतीकडे जाणार आहोत थोड्याच वेळात, पारगाव या ठिकाणी. तर बघत राहा माझा पुढचा व्हिडिओ. नमस्कार, जय महाराष्ट्र.